तालुक्यातील नांदगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बिबट्याने हल्ला करत यामध्ये 7 शेळ्या आणि 1 मेंढीचा फडशा पाडलाय. यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. ही घटना दौंड तालुक्यातील नांदगाव येथील 6 नंबर फाट्यावर घडली आहे. अलका खळदकर आणि ताराबाई खळदकर यांच्या या शेळ्या होत्या. रात्रीच्या वेळी अचानक बिबट्याने हल्ला करत या शेळ्यांचा फडशा पाडला. वन खात्याला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नागरिकांना वन खात्यातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आम्हाला या दररोज रस्त्याने जावे लागते आणि इथे आम्हाला आजच इथे एकदा बिबट्याने शेळी फाडलेली आहे आणि आम्हाला या असल्या रस्त्याने जायला लागते असल्या ऊस आहे इथे, म्हणून आम्हाला पण भीती वाटते. त्यांनी आज पहाटे हल्ला करून साधारण 8 शेळ्यांचं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि बिबट्याची दहशत एवढी मोठी आहे की इथून मागे लोकांनी पाहिलं होतं, पण वनविभागाने लक्ष करून केल्यामुळे ही घटना आज घडली. तर इथून पुढे सुद्धा वनविभागाने व्यवस्थित लक्ष देऊन काल रात्री किती वाजता चारच्या पुढं ही घटना घडली. जवळजवळ एकूण जवळ 7 बकरी मारलेली बिबट्याने. इथं बिबट्याचा वावर जास्त आहे आणि लोकांनी पण त्याची काळजी घ्यावं ह्याच्यापुढं, की बाजूला कंपाऊंड करून आपले शेळ्यांची स्वतःची संरक्षण करावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता आम्ही आलो इथं येऊन पंचनामा करतो. त्याचे किती 8-7 आहे बकरी, त्याचं पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई जे येईल शासनामार्फत